जय, तू नक्की कोण आहेस? जय सिंह सुमेर सिंह राजपूत, वय वर्ष कदक्राप. तुझा नेमका उद्योग काय आहे आणि एवढी सिक्युरिटी काय आहे तुला? मलाही तेच कळत नाही, मला एवढी सिक्युरिटी काय? मलाही कंटाळलं या सगळ्या सिक्युरिटीचा. सौम्या, आय एम अ बिझनेसमॅन. शिपिंग, हॉटेलिंग, फिनान्स. आणि बिझनेस म्हटला की थोडीफार डोकेदुखी आलीच, थ्रेट्स आलेच. सो द सिक्युरिटी. तू खूप बदललायस. यु आर नॉट द जय आय नो. तू खूप अप्रोचेबल होतास, मोकळेपणाने बोलायचास, मोठमोठ्यांनी हसायचास, दंगा मस्ती करायचास. आणि आता जुन्या जय मधला एक कणही तुझ्यात नाहीये. यू आर अ हार्ड कोर बिझनेसमॅन. परिस्थिती बदलली की माणसंही बदलतात सौम्या. तेच तर मला जाणून घ्यायचंय जय. सम अदर टाइम माय डियर. महाराजांनी जेवण तयार करून ठेवलं असेल, जेवून घेऊया. महाराज, मी उद्या रमाला भेटायला जाणार आहे. मग तुझा काही निरोप, स्पेशल मेसेज वगैरे? गिव्ह हर माय रिगार्ड्स. साखरेच्या बाबतीत, गुळाच्या बाबतीतच नव्हे तर कृषी विभागातल्या इतरही अनेक पिकांच्या बाबतीमध्ये कोल्हापूरचं स्थान अतिशय आगळं वेगळं आणि महत्वाचं आहे. सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या प्रश्नांसाठी काही पारितोषिक देण्यात येणार आहे आणि हे पारितोषिक सांगलीच्या इंडस्ट्रीजच्या वतीने देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात हे पारितोषिक कशी आहेस? आज तुम्हाला माझी आठवण. हे कोण आहे? समर, समर अजिंक्य. अय्या तुम्ही? बसा ना. रमाताईंकडून बऱ्याचदा ऐकलं होतं तुमच्याबद्दल. तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर आहात ना? नाही, ACP. हा तेच. घरी कसे आहेत सगळे? आणि चिव? सगळे मजेत आहेत. तुझं काय? तू कशी आहेस? माझं काय? सगळे मला वेडी ठरवून मोकळे झालेत. बनमालाबाई. बनी, बनी म्हणा मला, सगळे तेच म्हणतात. बर बनी, बनी तू अंजरलेला पोलिसांना सांगितलंस की तू पूर्वाच्या खुन्याला पाहिला होतास, कोण होता तो? मला नका विचारू, मी खोटं बोलते. बनी, समर तुझी मदत घ्यायचा प्रयत्न करतोय. माझी मदत? माझा काय संबंध? गावी राहणारी एक वेडी मुलगी आहे मी. उद्या नाना येतील आणि मला परत घेऊन जातील. विषय संपला. बनी, आळंदीने तुला जो फोटो दाखवला ना, आळंदी ती पण स्वार्थी निघाली. तिला माझ्याकडून माहिती हवी होती, ती मिळाली तिला, ती गेली. उगाच मैत्री मित्रीच्या बाता मारत होती. मला काही कळत नाही. हे बघ बनी, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे, पण त्यासाठी तू माझ्याशी नीट बोललं पाहिजेस. मला व्यवस्थित सांग, त्या दिवशी तू काय पाहिलंस, कोण होता तो माणूस? आणखी किती वेळा तेच तेच सांगायचं मी? मला त्या माणसाचं नाव नाही माहित, पण तो म्हातारा होता. म्हणजे त्याच्या मिशा पांढऱ्या होत्या, जड आवाज, मोठे डोळे.
पूर्वाचा खून करून पळत असताना तो माझ्या अंगावर आपटला, पण त्यावेळी मला माहित नव्हतं की तो पूर्वाचा खून करून पळतोय. ते मला नंतर कळलं. आणि आणि आळंदीने जो फोटो दाखवला ना, त्यात सुद्धा तोच होता. आजपासून 100 वर्षांनंतर जरी तुम्ही मला विचारलं ना, तरी मी त्या माणसाला ओळखू शकेन. आणखी काय सांगू मी? समजा मी असं म्हणालो की तू फोटोत पाहिलेला माणूस गेल्या वर्षीच मेला आहे, तर मी म्हणेन की ट्रीटमेंटची गरज मला नाही, तुम्हाला आहे. हे पारितोषिक या उत्तम प्रश्न विचारणाऱ्या आपल्या शेतकरी बंधूंना किंवा भगिनींना देण्यात येणार आहे. सुरुवातीला मी प्रास्ताविक करावं आणि उपस्थितांचं स्वागत करावं. मला त्यांचा अपमान नव्हता करायचा रे माते, पण बने हे बघ, यात तुझी काहीही चूक नाही. काळजी घे स्वतःची, मी येते. काय कधीच त्याला साथ दिली नाही हो बाबा, कधीच नाही. जेव्हा माझ्या पुरावर एखादा प्रसंग ओढावला, मी बाजूला झालो. तिनं सत्याला सामोरं जाण्याच्या ऐवजी स्वतःच्या कोशात गुरफटून घेत गेलो स्वतःला. नालायक ठरलो मी आवा, नवरा म्हणून अगदी नालायक ठरलो मी. असं बोलू नको रे सत्या. जिवंतपणे कधी सुख दिलं नाहीच मी तिला, पण ती गेल्यानंतर तिचे शेवटचे संस्कार करून तिला शांती सुद्धा मिळू दिली नाही मी. डोळ्यासमोर जे ठळठळीत दिसत होत ते नाकारत राहिलो, कारण ते सत्य पाहण्याची स्वीकारण्याची हिंमत नव्हती माझ्यामध्ये. सत्य पचवणं सोपं नसतंच रे सत्या, पण त्यात हे असं सत्य. आपण सत्यापासून कितीही दूर पळालो तरी ते आपली पाठ सोडत नाही सत्या. एके दिवशी ते समोर येऊन उभं राहतच. मग आपण आपल्या मनाभोवती कितीही खोटे तट उभारले असले तरी ते गळून पडतात. पण आज झालं ते फार बरं झालं सत्या. पाणी वाहत झालं, पाणी वाहत झालं, जखमा वाहत्या झाल्या,
खूप मोठ्या प्रयत्नाने दाबून धरल्या होत्या मी त्या. जखमा वाहत्या व्हाव्याच लागतात बाबा, नाहीतर त्यात विष पसरत जात. जखमा भरारत्या राहिल्या की दुखत थोड, पण त्या जखमांवर खपली धरते. नाही अबा, माझ तस नाही ओळख. आता या जखमा सदैव भात राहणार, सतत सतत खुपत राहणार. सावर स्वतःला स्वतः, एक लहानसा जीव तुझ्या पदरात टाकून गेले पूर्वा. तुला सावरायला हवं. नाही अबा, नाही मला नाही जमणार. पूर्वाशिवाय अर्थच उरला नाही हो. कशाला सांगा ना मला, किती निरर्थक आहे हे सगळं. म्हणजे निष्पाप पूर्वा, कोणीतरी तिला. कोण आहे तो बाबा, कोण आहे तो? मी जीव घेईन त्याचा. नारळीचा घोट घ्यायचा मला त्याच्या. अगदी त्याचे डोळे बाहेर पडेपर्यंत त्याला मी. सत्या, का झालं वय असं आबा? परंतु तुमच्या या मुलाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली तुम्ही. याही प्रश्नाचं उत्तर द्या. आईलाही विचारणार आहे मी. कुठे झोपला होता तुझा देह? जगात न्याय असतो, चांगल्या माणसांचं नेहमी चांगलंच होत, दुर्जनांचा नेहमी नाश होतो. लहानपणापासून तुम्हीच शिकवण दिलीत ना हो आबा. मग आज माझी पूर्वा का नाही आहे माझ्या बरोबर? आयुष्यभर हे प्रश्न उरात घेऊन जगायचं मी. तरी श्रद्धा बाळगायची. डॉक्टर आहे ना मी. लोकांना जीवनदान देणारा. जीवन सगळ्यात मोठी फसवणूक आहे. आणि मी लोकांची फसवणूक करत राहायची आबा. का बा? तुमच्या मुलाला त्याच्या आयुष्यानेही असे अनेक कोडी घातल्यात बा. द्या ना त्याची उत्तर, द्या बा प्लीज. कठीण प्रश्नांना सोपी उत्तर नसतात सत्या. एकच सांगतो, कठीण प्रसंगात श्रद्धा हरवून बसणं हे सगळ्यात सोपं असतं. सगळंच निरर्थक आहे, खोट आहे असं म्हणून लाथाडून चालू लागणं हेही सोपं असत. पण वादळ वाऱ्यानं झोडपून काढल्यानंतरही गाव सोडून न जाता स्वतःची राहोटी उभी करून राहायला लागणं याला धैर्य लागतं. स्वतःची दोन मुलं युद्धात गमावल्यावर सुद्धा तिसऱ्या मुलाला सैन्यात पाठवायला धैर्य लागत. आणि हे करतात ती माणसं आपल्यासारखीच असतात. आपल्यासारखी सामान्य, इतर कुणासाठी नाही. तरी पूर्वासाठी तुला पुन्हा उभं राहावंच लागेल.
तिला नाही आवडणार तुला हरलेलं खसलेलं पाहायला. काय ग मऊ, कसला विचार करतेस? आज काय दांडी वाटतं? छे, दांडी कसली, उशिरा जायचंय. मी विचार करते ते निवाराबद्दल. काय असतं ते? एक समाज कल्याण संस्था असतं, मी सांगितलंय तुला. ओ हा, तो वायकांचा कोंडवाडा. व्हॉट डू यू मीन कोंडवाडा? नाहीतर काय ग मऊ, या सो कॉल स्त्रियांच्या प्रश्नांना गपकन हात घालणाऱ्या, त्यांच्या दुःखांचं भांडवल बनवून गळे काढून रडणाऱ्या संस्था असतात ना. तिथे जे काय चाललं असतं ते पाहिलं की त्याला कोंडवाडा हा फार सौम्य शब्द आहे. बोल ना, हा वेगळा अँगल आहे, बोल. त्या संस्थांचे पदाधिकारी स्वतःची पोळी तिथल्या स्त्रियांच्या मड्यावर भाजून घेत असतात. सन्माननीय अपवाद आहेत, पण ते अपवादच. परदेशातून पैसा कमवतात, विविध प्रकारे बायकांना एक्सप्लॉइट करतात. म्हणजे बलात्कार वगैरे असं? एक्सप्लॉयटेशन म्हणजे तेवढंच नसतं गमावून. शोषण, पिळवणूक हे शब्द बोलताना मनातही विचार येणार नाही अशा पद्धतीचं शोषण असतं. फॉर एक्झाम्पल, सिम्पल समजा, या बायकांकडून विणकाम, भरतकाम अशी कामं करून घेत असतील तर त्यांना पैसे मिळतात का, किंवा किती मिळतात, हे शोषण नाही असं काहीच. या निवारामध्ये असले काही प्रकार होत असतील, पण मला असा संशय आहे की तिथे गरोदरपणा एक्सप्लॉइट केला जातो. म्हणजे? म्हणजे निवारा ही संस्था आणि चौधरी ट्रस्टचं हॉस्पिटल ह्या मधल्या प्रवासात काहीतरी गडबड आहे. हो, जरा जपून. चौधरी ट्रस्ट म्हणजे आबासाहेब चौधरींची ट्रस्ट, हे माहिती आहे ना? हो माहिती आहे. अगं म्हणजे अगदी तिथे त्या हॉस्पिटलमध्ये असले काही प्रकार होत असतील असं नाही, पण हॉस्पिटलच्या चॅरिटीचा फायदा घेऊन तिथे इतर काही धंदे होत असतील तर? यू आर ऑन अ डेंजरस ग्राउंड बेबी.